हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे आम्ही माणसं आहोत त्या देशाची धरा भारतीय संविधानामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे विचारासहित संविधानामध्ये संविधान संस्कृती म्हणून उभी राहिलेली आहे आणि म्हणून आम्ही या देशाच्या तत्वाला म्हणजे संविधानाच्या तत्त्वाला हरताळ फासली जाऊ नये ह्यासाठी समानतेचा लढा ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये पन्नास टक्के जागा ज्या पूर्णत खुल्या वर्गातील म्हणजे गुणवंतांसाठी खुल्या वर्गातील म्हणजे देशाच्या बेसिक पिल्लरसाठी ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो संविधानाचं त्या निमित्तानाच्या त्या शिक्षणातल्या शिक्षणासाठीच्या आणि त्यासोबतच नोकरींमधल्या जागा आहेत खुल्या गुणवंतांच्या त्या जागांचं रक्षण करणं हे आधी कर्तव्य आहे सगळेजण हे हे एक तुकड्यामध्ये ते त्याच्या जातीच्या तुकड्यात ते त्याच्या जातीच्या तुकड्यात कोणत्याही जातीचा अपमान करायचा नाही आहे परंतु सगळेजण आपापल्या जातीसाठी उभे आहेत परंतु गुणवंतांसाठी कोणी उभा नाही आहे आणि ती जिम्मेदारी जी आहे दोन हजार चौदापासून डॉक्टर जयश्री पाटील असेल किंवा मी असेल आम्ही स्वीकारलेली आहे आणि म्हणून आज जी घटना घडली आज जी घटना घडवण्यात आली याच्यामागे कोण आहे हे साधंसुद्धा नाही आहे ज्या प्रकारची आक्रमकता होती गाड्या फोडतानाची आपण जर ती पाहिली तर ती नियोजनबद्ध असू शकते एवढंच नाही तर राणेसाहेबांनी आज जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत आणि लोकेशन जे आरोपी होते त्यांचे लोकेशन तपासले पाहिजेत ह्या संबंध तांत्रिक बाबी देखील कारण करणारे फार म्हणजे मामूली असतात ज्याला आपण अगदी चिल्लर चालर म्हणतो परंतु त्यांचे जे गॉडफादर आणि मास्टर माइंड असतात मला आज मी जे सकाळी प्रश्न विचारला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार ज्या प्रकारे ज्या गतीने धावपळ करत पोहोचत असतात आज त्यांना बोलण्याचं सुद्धा सुधारलं नाही का त्याचं उत्तर ह्या संध्याकाळपर्यंत मिळालेलं नाही परंतु खचून गेलेलो नाहीत आम्ही भिलेलो नाहीत निर्धस्त आहोत चिल्लर चालर लोकांवर लक्ष द्यायचं नाही कारण देशासाठी काम करायचं आहे म्हणून आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाला आलोत भेटलोत आणि भेटीअंती माननीय पोलीस अधिकारी साहेबांनी देवेंद्र भारती साहेबांनी तातडीनं जे आहेत काही आय पी एस अधिकाऱ्यांना त्यांच्या अख्तरीतल्या निर्देश दिलेले आहेत ते आज डिस्क्लोज करणं योग्य नाही ते रिपोर्ट त्यांनी मागवलेत तांत्रिक रिपोर्ट आहेत रिपोर्टत रिपोर्ट ते लवकरच येतील त्यासोबतच जैन सदावरती जी बालशौर्य पुरस्कार प्राप्त आहे ते तिच्या थ्रेट संदर्भात सुद्धा सांगण्यात आलं त्यावर द्यायला सांगितलेलं आहे आणि चिंता व्यक्त केलेली आहे सन्मान्य पोलिस अधिकाऱ्यांनी त्यासोबतच आज आम्ही डंके की चोट पे एक गोष्ट आम्ही हिंदुस्थानामध्ये सांगत आहोत आता आरक्षणाचं गलिच्छ राजकारण कुणाला करू दिलं जाणार नाही संख्या आमची सुरुवातीला कमी असेल रोडावलेली असेल परंतु वैचारिक असेल देशहिताची असेल म्हणून आज मी आपल्या माध्यमातून हिंदुस्थानातील तमाम हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांना मारणाऱ्या सगळ्यांना आम्ही आज सांगत आहोत आजच्या या दिवशी मराठा आरक्षणाला विरोध असेल कारण ते पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण आहे आणि ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देता येत नाही कारण ते मागास ठरत <coughs> दोन्ही गोष्टी लक्षात घेता आरक्षणाचं गलिच्छ राजकारण कुणी करू नये हे लक्षात घेता आरक्षण विरोधी आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केलेली आहे आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आणि त्याला टॅगलाईन दिलेली आहे अब आरक्षण मे बढोती नाही अब आरक्षण मे बढोती नाही अब आरक्षण मे बडोती नाही ही कमेटी राज्यातील विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना आरक्षणाच्या राजकारणापासून मुक्त करण्यासाठी जे नऊ सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जे दिलेला निवाडा होता, कुटे होता की आरक्षण कशा प्रकारे कुठे थांबावं त्या संदर्भात कार्य करेल आम्ही सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांना हे कळवलं आहे की आमच्या कमेटीतली रोडावलेली संख्या असेल परंतु त्यांना त्रास झाला नाही पाहिजे त्यावर आज आम्हाला पोलिस आयुक्तालयाने हे आश्वस्थ केलेलं आहे ही शक्ती हे हे एका अधिकारवानी सांगितलेलं आहे की तुम्हाला सुद्धा राईट टू एक्सप्रेशन आहे तुमच्या तुमच्या बोलण्याला कोणी थांबवू शकत नाही त्यामुळं आम्ही आज निर्दस्त आहोत जे कोणी चिल्लर चालरांनी आज जे गाडी गाड्या फोडण्याचं चुकीचा काळ शोधून तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनाही मला सांगणे आणि दुसरा मला हे प्रश्न आज आपल्या माध्यमातून विचारायचं आहे जरंगे दोन गोष्टीचं उत्तर सकाळपासून देऊ शकलेले नाहीत हेच का न झेपणारं न पेलणारं हीच होती का ती शांततेची लढाई आणि मला परत सुप्रिया सुळेंना विचारायचं आहे आमच्या ताईंना सुप्रिया ताईंना बघा आता कसा वकिलांचा करेक्ट कार्यक्रम करते हाच तो कार्यक्रम आहे का त्यामुळं वकिली पेशा करताना सुद्धा वकिला निर्दस्तच राहिले पाहिजे न घाबरत राहिले पाहिजे हा काळ दाऊद इब्राहिमचा नाही आहे हे आम्ही डंके की चोटपे सांगत आहोत

मी तुम्हाला काय सांगितलं जे आरोपी अटक आहेत ते आरोपी मला चुकीचा शब्द वापरायचा नाही मामोली कोणाच्या तरी सांगण्यावरून हे करत असतं मला सांगा राणेसाहेबांनी उद्धवचं नाव घेतलं उद्धवच्या उद्धवांच्या संदर्भानं असो राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जे जनंगेचे समर्थक आहेत किंवा ज, 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 म्हणजे असंच म्हणावं लागेल चरंगेचे ते समर्थक त्यांच्या संबंधानं असो चौकशी तर होऊ द्या आणि मी न्यायालयावर कोणतीही टिप्पणी करणार नाही परंतु हल्लेखोरांना मी हेच सांगेल की गुणरतन ना तो डरता आहे ना तो गुणरत्न झुकता आहे मला त्यांना हे सांगायचं आहे की मृगजळाच्या नादी लागू नका ना चुकीच्या मार्गाने जाऊ नका तुम्हाला व्यक्तिगत कॉन्शियस आहे माफ करणार नाही मला एका गोष्टीची दया येते दुःख वाटते जे आरोपी होते त्या आरोपीची आई त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले आणि मला वाटलं की ते आईचा दोष नाही मुलगा चुकीच्या मार्गाने आलेला आहे त्याच्यामुळं मला हेच सांगायचं आहे की मुलाची शिक्षा सुद्धा आई भोगत असते आईला त्रास होत असतात आईला वेदना होत असतात हे त्या मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये स्वतःचं फ्युचर स्पॉइल झालेलं असेल एक पिढी स्पॉइल त्यामुळं मला हल्लेखोरांना सांगायचं मी प्रत्येक तालुक्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे प्रत्येक महाविद्यालयात येणार आहे प्रत्येक ठिकाणी कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे डंके की चोटपे सांगतो संविधान मला अधिकार देत आहे थांबवून पहा आरक्षणाच्या राजकारणातून या देशाला आणि महाराष्ट्राला मुक्त करेल एवढं त्या क्षणी म्हणेल मंगेश साबळे यांनी तुम्ही म्हणालात मराठ्यांच्या सभांना जत्रा म्हणालात म्हणून आमच्या भावना म्हणून आम्ही त्यांचं आकलन त्याचा त्यांचा अभ्यास त्यांची वैचारिक उंची मला शब्द वापरायचा नाही मामुली आहे मला मामुलींवर बोलण्याची गरज नाही मी बोलेल जे कोणी ह्याच्या पाठीमागे षडयंत्रात असतील मी कुणालाही मी कायदेशीर संविधानिक सोडत नसतो एबीपी माझा ধা डले Baखा नेট।